पहिला प्रॉब्लेम आपण घेतोय ग्राफिकल मेथड न सॉल्व करण्यासाठी. बघा प्रॉब्लेम काय सांगतोय. अ कॉन्करंट फोर्स सिस्टम इज अ शोन इन द फिगर. फाइंड ग्राफिकली द रिझल्टंट ऑफ दिस फोर्स सिस्टम. वी हॅव टू फाइंड आउट द रिझल्टंट ऑफ दिस फोर्स सिस्टम इन अ ग्राफिकल वे. बघा सॉल्व कसं करायचं. सगळ्यात आधी मी सांगितल्याप्रमाणे बाउज नोटेशन देऊन ठेवा. एकदा का बाउज नोटेशन दिले की आपण स्पेस डायग्रॅम ड्रॉ करायची आणि स्पेस डायग्रॅम ड्रॉ झाली की मग आपण व्हेक्टर डायग्रॅमनं रिझल्टंट फाइंड आउट करू शकतो. बघा कशा पद्धतीनं करायचं. मी बाउज नोटेशन सगळ्यात आधी देतोय. ए बी सी त्याच्यानंतर डी आणि ई बरोबर. आता बघा बाळांनो आपण काय करायचं. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे ह्याच्यामध्ये बघा बाळांनो ए बी सी डी नाही इथं येणार नाही इथं डीच फक्त येणार. ए बी सी डी चार पार्टमध्ये डिवाइड आपण करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा बाळांनो काय करायचं की सगळ्यात आधी स्पेस डायग्रॅम ड्रॉ करून घ्या. स्पेस डायग्रॅम ड्रॉ करण्याआधी आपल्याला कन्वर्जन करून घ्यायला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. कन्वर्जन काय करायचं बघा. आपण एक स्पेसिफिक युनिटनं हे जे फोर्स आहेत ते फोर्स काय करून घ्यायचे कन्वर्ट करून घ्यायचे. कशामध्ये हे जे फोर्स आहेत ना 300, 400, 600 and 1200 हे जे फोर्स आहेत ना हे फोर्स आपण एका स्पेसिफिक युनिटला कन्वर्ट करून घ्यायचे लेंथला. म्हणजे काय बघा मी इथं कन्वर्जन करतोय. इथं समजा मी फोर्स घेतलं ते कशामध्ये आहेत न्यूटनमध्ये बरोबर. आणि मी इथं जे आहे ते लेंथ कशामध्ये घेऊया आपण सेंटीमीटरमध्ये घेऊया. आपल्याला ड्रॉ करायला बरं पडेल ते. आता बघा ह्या फोर्समध्ये पहिला जो फोर्स आहे छोट्या फोर्सपासून सुरुवात करूया. 300 न्यूटनचा एक फोर्स आहे. 400 न्यूटनचा आहे. त्याच्यानंतर 600 न्यूटनचा आहे आणि 1200 न्यूटनचा फोर्स आहे बरोबर. मग मी असं जर मांडलं 300 न्यूटनचा फोर्स मी लेंथ त्याचं कन्वर्जन करून घेताना समजा मी 3 सेंटीमीटर एवढं घेतलं. 400चं किती येणार 4 सेंटीमीटर येणार. 600चं 6 सेंटीमीटर आणि 1200चं 12 सेंटीमीटर येणार बरोबर. हे फोर्स कन्वर्जन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे बरोबर. त्याच्यानंतर बघा स्पेस डायग्रॅम आपण ड्रॉ करून घेताना ही जी स्पेस डायग्रॅम आपण ड्रॉ करून घेणार आहे त्याच्यामध्ये हे जे अँगल आहेत डायग्रॅममध्ये तुम्हाला दिलेले ते एक्झॅक्ट अँगल आपण एक नवीन डायग्रॅम ड्रॉ करून घेतोय. कशी डायग्रॅम ड्रॉ करून घ्यायची बघा. स्टार्टिंगला मी काय करतोय हा मी पॉईंट घेतला. हा जो पॉईंट आहे आपला तो पॉईंट मी इथं घेतला. त्याच्यानंतर बघा काय करायचं. स्केल घ्या तुमची. आपला पहिला फोर्स हॉरिझॉन्टलच आहे. 300 न्यूटनचा मी हॉरिझॉन्टल फोर्स ड्रॉ करून घेतला 300 न्यूटन ओके. त्याच्यानंतर हा जो फोर्स आहे 400 न्यूटन तो 30 डिग्री आहे. मी एक्झॅक्ट 30 डिग्री बरोबर मोजून मापून घेणार. बघा इथं मी 30 डिग्री घेतोय. कशा पद्धतीनं इथं बघा 10, 20 आणि 30 इथं 30 येतं आपल्याला बरोबर. त्यामुळं हा जो येणार आहे 400चा फोर्स तो आपल्याला अशा पद्धतीने येणार बरोबर. एक्झॅक्ट 30 डिग्री. क्लिअर झाली का कन्सेप्ट. 400 न्यूटन. त्याच्यानंतर बघा 600 न्यूटनचा जो फोर्स आहे तो या हॉरिझॉन्टलशी किती आहे 50 डिग्री आहे. मग मी डॉटेड असा एक हॉरिझॉन्टल लाईन जर ड्रॉ करून घेतली तर त्या इकडून तो 50 डिग्री आहे. त्याच्यामुळं बघा परत एक्झॅक्टली आपण ड्रॉ करून घेऊया. एक्झॅक्टली आपण ड्रॉ करून घेऊया. कसं बघा इथून 50 डिग्री इथून 50 डिग्री आपल्याला मिळालेला आहे ओके. मी लगेच ड्रॉ करून घेतोय बरोबर. त्याच्यानंतर हे 50 डिग्री मिळाल्यानंतर हे किती आहे हे 600 न्यूटनचा फोर्स आहे. 600 फोर्सचा मिळाल्यानंतर आपण 1200 न्यूटनचा जो फोर्स आहे तो या हॉरिझॉन्टलशी परत बघा 65 डिग्रीला आहे. त्याच्यामुळं मी 65 डिग्री कशा पद्धतीने घेतोय बघा या हॉरिझॉन्टलशी 65 डिग्री म्हणजे इथून स्टार्ट करा. हे 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 65 इथे येणार आपल्याला 65 डिग्री
एक्जैक्टली ओके ते पण आपण ड्रॉ करून घेऊया अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलं। आता ही जी आपली डायग्राम झालेली आहे 65 डिग्री ही जी डायग्राम आपल्याला मिळालेली आहे या डायग्रामला आपण स्पेस डायग्राम म्हणायचं कारण का सगळेच्या सगळे एक्झॅक्ट सगळेच्या सगळे एक्झॅक्ट अँगल आपण घेतलेले आहेत ओके बरोबर। 52 आता आपण स्पेस डायग्राम ही जी आहे याला आपण स्पेस डायग्राम म्हणतोय। ही जी स्पेस डायग्राम आहे हीच फार इम्पॉर्टंट आहे। स्पेस डायग्राम मध्ये आपण व्यवस्थित ॲज अ स्केल जेवढं स्केल आहे त्या पद्धतीनं जसं स्केल आहे तसं त्या पद्धतीनं आपण ही स्पेस डायग्राम ड्रॉ केलेली आहे। त्याच्यानंतर काय करायचं बघा इथून पुढचा पार्ट फार सोपा आहे। काय करायचं स्टार्टिंगला मी जे फोर्स घेणार आहे ते फोर्स ह्या डायरेक्शनला घेणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ए बी सी डी हे बघा मी नावं देतोय ए बी सी डी हे बाउज नोटेशन आहेत म्हणजे मी फोर्स जे घेणार आहे पॉलिगॉनला ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने घेणार आहे। आता बघा मी काय करतोय हा इथं पहिला पॉईंट घेतोय इथं जो आहे मी तो पहिला पॉईंट घेतोय बघा इथं इथं हा पहिला पॉईंट घेतला बरोबर। आता ए टू बी मी तर पहिला पॉईंट घेतला ए स्मॉल ए वेक्टर डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचे आहे। वेक्टर डायग्राममध्ये नोटेशन जे आपण देणार आहे ते सगळेच्या सगळे स्मॉल लेटर्समध्ये देणार आहे। पहिला फोर्स घेतोय बघा कुठला 300 न्यूटनचा 300 न्यूटन म्हणजे आपण कन्वर्जन केलेला आहे किती 3 सेंटीमीटर कुठल्या डायरेक्शनला ह्या डायरेक्शनला म्हणजेच काय बघा ह्या फोर्सला बरोबर पॅरलल हा फोर्स जो हॉरिझॉन्टल आहे त्याला बरोबर पॅरलल फोर्स मी इथं काढला बरोबर किती सेंटीमीटरचा 3 सेंटीमीटरचा का 3 सेंटीमीटरचा कारण आपण तसं कन्वर्जन करून घेतलेलं आहे। हा बघा इथं पॉईंट कुठला आला इथं पॉईंट आला तो म्हणजे बी इथं पॉईंट कुठला आला पॉईंट बी ओके हा जो फोर्स आहे तो आपण रिप्रेझेंट इथं केला। आता बी आणि सी मध्ये हा जो फोर्स आहे 400 न्यूटनचा तो बघा इथून 30 डिग्री अँगलवरती आहे इथून म्हणजे काय केलं आपण ह्याला परत आता पॅरलल फोर्स पॅरलल डायरेक्शनला ही जी डायरेक्शन आहे ह्याला पॅरलली आपण एक काय करायची लाईन ड्रॉ करायची अशा पद्धतीनं बरोबर। किती घ्यायची रे ती लाईन लाईन बघा मी स्मूथ ड्रॉ करतोय लाईन किती घ्यायची आहे 4 सेंटीमीटर घ्यायची आहे बघा मी ती लाईन इथं 4 सेंटीमीटर आहे म्हणून ही लाईन जी आहे ती आपली किती येणार 4 सेंटीमीटर येणार इथं बघा लाईन किती झाली 4 सेंटीमीटर परत मी डार्क करून घेतोय इथंपर्यंत हा आपला कुठला पॉईंट झाला सी बरोबर। त्याच्यानंतर सी टू डी कुठला आहे फोर्स 600 न्यूटन बरोबर 600 न्यूटन कुठल्या डायरेक्शनला तर ह्या डायरेक्शनला ओके 600 न्यूटन कुठल्या डायरेक्शनला तर ह्या डायरेक्शनला कसा घेणार तो स्केल बघा 600 न्यूटनना आपण कुठल्या डायरेक्शनला घ्यायचा ह्या डायरेक्शनला म्हणजे बघा मी इथून ह्या लाईनला पॅरलल बरोबर एक लाईन ड्रॉ करतोय अशी एक लाईन ड्रॉ करतोय इथं ह्या डायरेक्शनला ओके ओके किती सेंटीमीटर घ्यायचं आहे तर ते 6 सेंटीमीटर घ्यायचं आहे थोडंसं व्हिजिबल होतं का बघा तुम्हाला इथं हा 6 सेंटीमीटरचा पॉईंट आला इथं बरोबर इथं पॉईंट झाला पॉईंट कुठला आला डी पॉईंट कोणता आला डी ओके। त्याच्यानंतर डी टू ए कुठला आहे 1200 न्यूटनचा फोर्स आहे किती 1200 न्यूटन 1200 न्यूटन म्हणजे किती रे 12 सेंटीमीटर कुठल्या डायरेक्शनला ह्या डायरेक्शनला म्हणजे बघा ह्याला पॅरलल मी जिथं एंड पॉईंट आहे तिथं एंड पॉईंटनी हे फक्त जोडतोय किती सेंटीमीटर घ्यायचं आहे 12 सेंटीमीटर कुठं आलं 12 सेंटीमीटर बघा चेक करा इथं बरोबर 12 सेंटीमीटर येतं बरोबर 12 सेंटीमीटर इथं आलेलं आहे बरोबर। पॉईंट कोणता आला तर पॉईंट आला ए बी सी डी ई पॉईंट इथं आला ओके। आता बघा बाळांनो काय करायचं आहे हा जो पॉलिगॉन आहे पॉलिगॉन म्हणजे काय द ऑब्जेक्ट हॅविंग नंबर ऑफ साईड्स जर ऑब्जेक्टला नंबर ऑफ साईड्स असतील तर त्याला आपण पॉलिगॉन असं म्हणतोय। आता हा जो पॉलिगॉन दिसतोय तो ओपन पॉलिगॉन आहे ओपन पॉलिगॉन म्हणजे काय तो क्लोज्ड कुठं झालेला नाही सगळं ओपनच आहे बरोबर आहे। आता ह्या पॉलिगॉनला आपण काय करून घ्यायचं क्लोज्ड करून घ्यायचं म्हणजे काय स्टार्टिंगचा पॉईंट आणि एंड पॉईंट स्टार्टिंगचा पॉईंट आणि एंड पॉईंट काय करून घ्या जोडून घ्या स्टार्टिंगचा पॉईंट आणि एंड पॉईंट जोडून घ्या बघा मी अशा पद्धतीने जोडून घेतला डॉटेड लाईननं बरोबर आहे। आता बघा जोडल्यानंतर
जी आपल्याला लेंथ मिळणार आहे, जी आपल्याला लेंथ मिळणार आहे, लेंथ ऑफ एई, लेंथ ऑफ एई इज इक्वल टू रिझल्टंट, लेंथ ऑफ एई इज इक्वल टू रिझल्टंट। मग बघा लेंथ ऑफ एई किती आहे रे, लेंथ ऑफ एई जी आपल्याला मिळालेली आहे ती साधारणपणे मी सांगतो किती आहे, तर ती साधारणपणे 5 सेंटीमीटर आहे। किती? 5 सेंटीमीटर एवढी लेंथ आलेली आहे। मग बघा बाळांनो, लेंथ ऑफ एई म्हणजेच 5 सेंटीमीटरचा रिझल्टंट, बरोबर। पण रिझल्टंट जो आपण ड्रॉ करतोय किंवा फाइंड आउट करतोय तो इन टर्म्स ऑफ न्यूटन फाइंड आउट करायला पाहिजे, बरोबर। इथं बघा कन्वर्जन आपण फोर्सचं लेंथमध्ये केलं आहे, आता काय करायचं, लेंथचं कन्वर्जन आपण कशात करायचं, लेंथचं कन्वर्जन कशात करायचं, फोर्समध्ये करायचं। ओके, लेंथ किती आहे 5 सेंटीमीटर, फोर्स किती आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर। कशा पद्धतीने फाइंड आउट करतोय बघा, मी हे सेम टू सेम घेतोय, जर जर 300 न्यूटन फोर्सला जर मी 3 सेंटीमीटर आहे असं जर मानलं, तर इथं बघा आपल्याला साधा सोपा आहे, इयत्ता 4थीमध्ये आपण हे शिकलेलो आहोत कंपॅरिझन मेथड। इथं 5 सेंटीमीटर घ्यायचं, 5 सेंटीमीटरला एक्स न्यूटन, बरोबर। तिरकस गुणाकार करा काय ते बघा बाळांनो, 300 × 5 इट इज इक्वल टू, तिरकस गुणाकार करायचा हा असा, इट इज इक्वल टू 3 × x। मग एक्सची जर व्हॅल्यू मला काढायची असेल तर काय येणार, 300 × 5 आहे तसं, डिवाइड बाय काय येणार 3, किती येणार रे, एक्स इज इक्वल टू 500 न्यूटन, एक्स इज इक्वल टू 500 न्यूटन। मग हा जो एक्स आहे तो म्हणजेच काय आहे रे, हा एक्स म्हणजेच रिझल्टंट आहे, बरोबर। एक्स म्हणजेच रिझल्टंट आहे, रिझल्टंट किती आला, रिझल्टंट आर इज इक्वल टू 500 न्यूटन। दिस इज अवर फायनल आन्सर, साधी सोपी मेथड आहे की नाही बघा। ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण अजून कॉम्प्लिकेटेड घेऊया जेणेकरून तुम्हाला सॉल्व करायला बरं पडेल। हा जो प्रॉब्लेम आहे बाळांनो, हा विंटर 2017 MSBT मधला क्वेश्चन पेपरमधला प्रॉब्लेम आहे। ओके,